रसिको नमस्कार, व्ही आय पी टॉकीजमध्ये मी विलास गावरसकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, सौंदर्य नेमकं काय असतं? सौंदर्याची नेमकी व्याख्या काय असते? कमनीय बांधा किंवा चवळीची शेंग असणं म्हणजेच सौंदर्य असतं का? की मादक असणं हे सौंदर्य असतं? आज आपण अशाच एका सौंदर्याबद्दल बोलणार आहोत की ज्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता. बोल्ड अँड ब्युटिफुल हे आपण आत्ता म्हणायला लागलेलो आहोत, पण 70-60 दशकामध्ये बोल्ड अँड ब्युटिफुल म्हणजे तशा अर्थाने बोल्ड नव्हे, पण अगदी बिनधास्त, अतिशय मोकळेपणाने आणि तितक्याच सहजपणे, संयतपणे नैसर्गिक अभिनय काय असतो हे लोकांना दाखवणारी एक अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टीला तसेच हिंदी चित्रपटसृष्टीला लाभली होती. आज त्यांच्याविषयी आपण बोलणार आहोत. या अभिनेत्रीचं नाव आहे पद्मा चव्हाण. माझी खात्री आहे, पद्मा चव्हाण हे म्हटल्याबरोबर आपल्याला ते सौंदर्य डोळ्यासमोर येतं, भारदस्त सौंदर्य, तरीही त्याच्यामध्ये मादकता आहे. किती विलक्षण योगायोगे बघा, म्हणजे एकीकडे आपण मादक आहे असं म्हणतो आणि एकीकडे भारदस्त असं म्हणतो, पण या दोघींचा एकत्रित मिलाफ हा मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीने बघितलेला आहे. मराठी माणसांसाठी अर्थातच अभिमानाची गोष्ट आहे की त्या मराठी आहेत, कोल्हापूरच्या आहेत. पद्मा चव्हाण यांच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. खुद्द आचार्य अत्रे यांनी त्यांना सौंदर्याचा अटम बॉम्ब अशी पदवी दिली होती, कारण त्यांचं व्यक्तिमत्व तसं होतं, धिप्पाड अशा होत्या, पण दिसायला तशाच देखण्या होत्या. आवाज म्हणाल तर कणखर, स्ट्रॉंग अशा पद्धतीचा होता, त्यामुळे करारी व्यक्ती कशी असते किंवा एखादा नेतृत्व करणारी घरातली मोठी व्यक्ती कशी असते तशा भूमिका त्यांच्या वाटायला आल्या. गंमत अशी होती की व्हॅम्प ज्याला म्हणता येईल, म्हणजे जसं त्या काळामध्ये ललिता पवार यांनी व्हॅम्प साकारली होती, म्हणजे नकारार्थी भूमिका, निगेटिव्ह भूमिका, खलनायिका थोडक्यात. म्हणजे व्यक्तिमत्वामुळे किंवा नैसर्गिक व्यक्तिमत्व जे पद्माताईंचं होतं त्याच्यामुळे त्यांना खलनायिकेच्या भूमिका बऱ्याच मिळाल्या, पण त्यांच्यात वैशिष्ट्य असं होतं की त्या भूमिकांमध्येच अडकून न पडता, त्याच्यावरचं स्टॅम्पिंग न होता पद्माताईंनी विनोदी भूमिका पण केल्या, शालीन आणि चांगल्या स्त्रीच्या अशा भूमिका पण त्यांनी केल्या. हा किती योगायोगे, म्हणजे नैसर्गिक अभिनयाचाच तो एक उत्तम नमुना आहे किंवा उत्तम प्रकार आहे असं आपल्याला म्हणायला पाहिजे. वयाच्या अवघ्या 13-14 वर्षी पद्माताईंचं करिअर सुरुवात झाली, तिथपासून त्यांच्या फिल्मी दुनियेला एक प्रवेश झाला फिल्मी दुनियेमध्ये. आणि त्या अशा फार थोड्या मराठी अभिनेत्रींपैकी आहेत की ज्यांचा हिंदी आणि मराठी असा दोघंही प्रवास समान राहिला, म्हणजे त्या डावं उजवं असं फार काही करता आलं नाही. बरं, यात यांचं वैशिष्ट्य असं होतं की या रंगमंचावरसुद्धा तितक्याच ॲक्टिव्ह होत्या. अवघाचे संसार या सिनेमा, मराठी सिनेमाचं नाव आपल्याला माहिती आहे, तिथपासून मराठी सिनेमामध्ये त्यांचं सुरू झालं. त्यानंतर हिंदी सिनेमे पण बरेच त्यांनी केले, त्यामध्ये सगळ्यांना माहिती असणारे असं मी प्रामुख्याने काही नावं सांगतो की ही नावं अगदी 80 दशकातल्या पिढीलासुद्धा, आमच्या पिढीलासुद्धा तितकीच माहिती आहेत, आणि जुनी पिढी आहे त्यांना पण ही बहुचर्चित आहेतच. त्यामध्ये काश्मीर की कली हे एक नाव घेता येईल आपल्याला, नागिन और सपेरा यासारखं नाव येईल, बिन बादल बरसात असं एक नाव घेता येईल, किंवा अंगूर जो संजीव कुमार आणि दीप्ती नवल यांचा अप्रतिम एक छान सिनेमा आहे, त्याच्यामध्ये पद्माताई आपल्याला दिसलेले आहेत. आणि मराठीमध्ये तर प्रश्नच नाही, बोट लावीन तिथे गुजगुल्या, ज्योतिबाचा नवस, गुपचूप गुपचूप अशा अनेक सिनेमांमध्ये पद्माताईंनी काम केलेलं आहे. आता रंगमंच जर म्हणाल तर जी जुनी पिढी आहे ना त्यांच्या साठी एक मुद्दाम सांगतो की त्यांनी ही नक्कीच नावं ऐकलेली आहेत, नव्हे पद्माताईंचं काम नक्की त्यांनी बघितलं असणार. लग्नाची वेळी, अजरामर नाटक, त्यात रश्मीची भूमिका त्यांनी केली आहे. गुंतता हृदय हे, त्यामध्ये कल्याणीची भूमिका केली आहे. त्यानंतर मग फार्सिकल म्हणा किंवा एक विनोदी टाईपची नाटकं म्हणा, ती पण त्यांनी केलेली आहेत. जसं बायकोला जेव्हा जाग येते, किंवा त्यात माझी बायको माझी मेवणी, लफडा सदन यासारखी नाटकं त्यांनी केली आणि प्रेक्षकांनी ती अक्षरशः उचलून धरली. कारण वैशिष्ट्य असं होतं ना की पद्माताईंचं
नुसतं व्यक्तिमत्वच असं नाही, म्हणजे केवळ त्यांना बघण्यासाठी लोक येत होते असं अजिबात नाही, त्यांच्या अभिनयाची पण दखल लोक घेत होते. कारण मंत्रमुग्ध होणं अभिनयाने काय हे पण पद्माताईंनी लोकांना सांगितलेलं आहे. त्यांच्या कुठल्याही अभिनयाचा भास तुम्ही बघा, त्या ज्यावेळेस काम करायच्या ना, त्या कामामध्ये जी विलक्षण सहजता होती, त्या सहजतेमुळे त्या भूमिकेवरती त्यांचा स्टॅम्प पडत होता. पण परत वैशिष्ट्य असं की त्या त्याच्यामध्ये अडकून राहिल्या नाहीत, प्रत्येक वेळेस स्वतःला ते बदलत गेल्या. आणि मला असं वाटतं की मनोरंजन क्षेत्रामध्ये, विशेषतः आपल्या या चित्रपटसृष्टीमध्ये, हे खूप कठीण आहे आणि खूप कमी कलाकारांना हे जमतं किंवा कमी कलांच्या नशिबाला वेगवेगळ्या भूमिका येतात. नाहीतर बऱ्याचदा असं होतं ना की तुमची एक भूमिका लोकप्रिय झाली ना की त्याच भूमिकेसाठी तुम्हाला सगळे विचारतात, त्या भूमिकेचं कौतुक होतं आणि तुम्ही मग तिथे अडकत जाता आणि ते तुमचं मग तिथे स्टॅम्पिंग होतं म्हणा किंवा मग तुमचं स्पेशलायझेशन होतं म्हणा की त्याच प्रकारच्या भूमिका तुम्हाला मिळत जातात. पण पद्माताईंच्या बाबतीमध्ये हे नव्हतं. मला गंमत विशेष वाटते की म्हणजे अंगूर सिनेमाचा मी उल्लेख केला, त्या सिनेमामध्ये पण त्यांची भूमिका तुम्ही आवर्जून बघा, अतिशय वेगळी भूमिका आहे. मराठी सुपर डुपर हिट सिनेमा अष्टविनायक, की जशी अजूनही पारायणं होतात, आजही त्यांची गाणी गणेश चतुर्थीला किंवा गणेश उत्सवामध्ये वाजवली जातात, असा अजरामर सिनेमा. त्या सिनेमामध्ये त्यांच्या दोन वेगळ्या प्रकारच्या भूमिका आहेत. म्हणजे अजूनही ते आपल्या डोळ्यासमोर येतं की ज्यावेळेला सावत्र आईची भूमिका त्यांनी केलेली आहे की ती खलनायक असल्यासारखं, खलनायिका आहे ती. म्हणजे राजा गोसावी त्यांचे बंधू हे खूप धूर्त आणि काव्यबाज आहेत. राजाभाऊंनीसुद्धा आपला केवळ विनोदी भूमिका असं स्टॅम्प न ठेवता त्याच्यामध्ये अतिशय बेरकी आणि थोडेसे खलनायक असल्याची भूमिका केलेली आहे, मामाची भूमिका केली आहे. पद्माताईंचं वैशिष्ट्य असं आहे की पद्माताई तशा डोक्याने हे नाही आहे त्या भूमिकेमध्ये, म्हणजे आपण कावा करायचा, राजकारण करायचं, कपटीपणा करायचा असं नाही आहे. पण भावाच्या सांगण्यावरून त्या कारस्थानं करत जातात. मग कधी सफरचंद खाताना ते आपल्याला दिसतात फ्रेममध्ये, किंवा मग भाऊ जे सांगेल त्याप्रमाणे त्या ऐकतात. आणि प्रॉपर्टीचा मोह त्यांना होतो, ही सगळी प्रॉपर्टी माझी आहे असं त्यांना वाटायला लागतं. आणि ज्यावेळेला मग तो सगळं आग लागते आणि तो प्रसंग सिनेमामध्ये दाखवलेला आहे, त्यावेळेला त्यांच्या हातातून सगळं जाईल असं वाटतं त्यांना, आणि त्यांना वेड लागतं किंवा डोक्यावर परिणाम होतो. अगदी विरुद्ध अशा प्रकारची ती भूमिका, म्हणजे एकाच भूमिका चित्रपटामध्ये दोन वेगळ्या भूमिका त्यांनी केलेल्या आहेत, तर त्यावेळेस त्यांचं जे वेड लागणं आहे किंवा तो प्रॉपर्टीचा अभ्यास आहे किंवा हे सगळं माझंच आहे आणि हे मी कुणालाही देणार नाही, हे जे त्यांना लागलेलं वेड त्या भूमिकेमध्ये त्यांनी केलेलं आहे, त्या सीन्समध्ये केलेलं आहे ना, ते निव्वळ अप्रतिम केलेलं आहे. म्हणजे सर्वांग सुंदर किंवा निसर्गदत्त देणगी असल्याशिवाय हे शक्य होत नाही. नुसतंच सौंदर्य म्हणून उपयोग नाही, अभिनयाचा गुण त्यांच्यामध्ये खरंच अगदी पुरेपूर भरलेला होता आणि त्याला जोड त्यांच्या सुलभ, सहज आणि तितक्याच बिनधास्त अभिनयाची होती. आता डॉक्टर लागूनबरोबरचा आणि रंजना यांच्याबरोबरचा गुपचूप गुपचूप हा सिनेमा त्यापेक्षा आणखीन वेगळा आहे. त्याच्यामध्ये त्यांनी ते एक वॉर्डन म्हणतात किंवा देखरेख करणारी, त्या मुलींवर कोणीतरी कडक अशी लक्ष ठेवणारी जी व्यक्ती असते त्यांची भूमिका केली आहे. पण ती किती चोख केली त्या भूमिकेमध्ये सुद्धा, डॉक्टर लागूनबद्दलचे त्यांचे विचार किंवा डॉक्टर लागूनबद्दलच्या त्यांच्या भावना या कशा हळव्या आहेत किंवा कशा तरल होत आहेत, पण त्याचबरोबर त्यांच्या मुलींच्या बाबतीमध्ये वागताना मात्र जो कठोरपणा आहे, अशा व्हेरिएशन्स पद्माताईंनी दाखवलेल्या आहेत आणि त्या निव्वळ निव्वळ लाजवाब आहेत. म्हणजे ज्यांना अभिनयाची आवड आहे ना, त्यांनी पद्माताईंना 100 पैकी 100 मार्क दिल्याशिवाय ते राहणार नाहीत, इतकं अभिनयाचं त्यांच्या कौतुक करावं तितकं थोडं आहे. आपल्या उण्यापुऱ्या काही 3 ते 4 दशकांच्या कारकिर्दीमध्ये पद्माताईंनी जवळपास 25 अधिक मराठी सिनेमे केले, तितकेच जवळपास हिंदी सिनेमेही केले आणि डझनभर नाटकं केली, मराठी नाटकं, रंगमंच, त्याचे प्रयोग धो धो झाले. दैवदुर्विलास 1996 साली सप्टेंबर महिन्यामध्ये पद्माताईंचा एक कार अपघात झाला आणि त्या कार अपघातामध्ये त्या आपल्या सगळ्यांना सोडून गेल्या. हे अतिशय वाईट वाटणारी गोष्ट आहे, कारण त्यांचं करिअर इतकं छान सगळं चाललेलं होतं, लोकांनी त्यांना नुसतंच ॲक्सेप्ट केलं नाही तर लोकं भरभरून प्रेम त्यांच्यावरती करत होते. आणि जे काही नातं पद्माताई आणि आपल्यामध्ये रसिकांमध्ये जे डेव्हलप झालेलं होतं ना, ते असं वाटत होतं की आणखी येणारी कितीतरी वर्ष असंच चालू राहिलं पाहिजे. उण्यापुऱ्या 50-52 वर्षी पद्माताईंनी आपल्या आयुष्याचा निरोप घेतला, म्हणजे शेवटचा श्वास घेतला. खूप चुटपुट लागण्यासारखी ती गोष्ट होती, कारण त्यांच्या कलाकृतींमधून आनंद आपल्याला मिळत होता. तुम्हाला आठवत असेल रसिको, दूरदर्शनवरती एक पिछा करो नावाची एक मालिका होती,
म्हणजे बंगाली कथेंवरती आधारित ती मालिका होती, त्यामुळे त्या सगळं बॅकग्राऊंड बंगाली, त्यातलं राहणी, तिथले कपडे पेहराव वगैरे सगळं तशा पद्धतीचं होता, त्यात त्यांनी एक भूमिका केलेली आहे. पण ती पण भूमिका खूप वेगळी आहे, थोडीशी विनोदी ढंगाची, थोडीशी हलके फुलके, त्याच्यामध्ये असं काही व्यायाम किंवा खलनायक वगैरे असं काही नाही आहे. पण ती भूमिकासुद्धा अप्रतिम त्यांनी केलेली आहे. म्हणजे माझी खात्री आहे अजूनही ज्या लोकांना दूरदर्शनच्या रम्य आठवणी आहेत स्मरणामध्ये, त्यांना ती भूमिका नक्की आठवत असणार. ज्यांनी मराठी नाटकं बघितलेली आहेत लग्नाची बेडीसारखं, त्यांना रश्मीचं पात्र म्हणजे पद्मा चव्हाण हे माहिती असणार. गुंतता हृदय हे मध्ये यामीन कल्याणीची भूमिका हे म्हणजे पद्मा चव्हाण हे समीकरण झालेलं आहे. आणि अशा कलाकृतीतून कलाकृतींमधून आपल्याला आजही आनंद मिळतो आहे. पद्माताईंना व्ही आय पी टॉकीजतर्फे मानाचा मुजरा. खरं तर आपलं व्ही आय पी टॉकीज आपण नेहमीच म्हणतो की कलाकार हा देहरूपातून आपल्याकडून जातो, पण त्यांच्या कलाकृतींमधून मात्र तो कायम आपल्याबरोबर असतो. त्यामुळे 1957 साली आलेला त्यांचा पहिला सिनेमा असू देत किंवा 1995 सालपर्यंत त्यांचं शेवटचं नाटक असू देत, या सबंध कारकिर्दीमध्ये पद्माताई सतत आपल्याबरोबर आहेत. मादक सौंदर्य काय असतं किंवा सौंदर्याचा ॲटम बॉम्ब म्हणणारं आत्तापर्यंत मराठी चित्रपटसृष्टीमध्ये दुसरं कुणीही आलेलं नाही आहे. ठीक आहे, सौंदर्यवती खूप आल्या, लावण्यवती तारका आपण खूप बघितल्या, पण पद्माताईंनी अंदाजे 3 ते 4 दशकांपूर्वी जे किताब मिळवला होता सौंदर्याच्या ॲटम बॉम्बचा, तो अजून कोणी ब्रेक करू शकलेला नाही आहे. पद्माताईंना व्ही आय पी टॉकीजतर्फे भावपूर्ण आदरांजली. पुन्हा नवीन कलाकारांसह भेटूया. जोपर्यंत आत्तापर्यंत चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. पुन्हा नवीन कलाकारासह भेटूया, तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार.